पनवेल तालुक्यातील जी गावे विमानतळ प्रकल्पासाठी बाधित झाली आहेत त्यांना सिडकोने भूखंड देऊन त्यांचे विस्थापन केले त्या भूखंडांना सिडकोने वडघर पुष्पक नोड पुष्पक नगर आर वन आर टू आर थ्री आर फोर आर फाय अशा प्रकारची नावे दिली त्यामुळे गावांची ओळख पुसली गेली ती ओळख सिडकोने गावांची जुनी नावे आहेत तीच नावे देऊन कायम ठेवावी अशी मागणी भाजपचे वडघर पंचायत समिती विभागीय अध्यक्ष समीर केणी यांनी केली आहे याबाबत समीर केणी यांनी आमदार महेश बालदी यांच्याकडे चर्चा केली असता बालदी यांनी सिडकोकडे पाठपुरावा सुरू केला आहे दोन हजार सतरा सालापासून समीर केणी हे याबाबत सिडको अधिकाऱ्यांना विचारणा करत आहेत पण सिडकोचे अधिकारी प्रतिसाद देत नसल्याचा आरोप केणी यांनी केला आहे त्यामुळे सिडकोने याविषयी योग्य ते सहकार्य केले नाही तर आमदार महेश बालदी आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यास भाग पाडेल असा इशारा भाजपचे समीर केणी यांनी सिडकोला दिला आहे